करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या मधुरा महादेव नरके यांनी आपल्या पाककौशल्याला व्यावसायिकतेची जोड देत होम शेफ्स हे नाव खवयांमध्ये प्रसिद्ध केलंय गणेशोत्सवात वेगवेगळ्या मधील खवा आणि उकडीचे होममेड मोदक ही होम शेफ्सची खासियत बनली आहे यंदा तर शेफ्सच्या स्पेशल होममेड मोदकांना विदेशातून मागणी आली आहे आज वाजत गाजत उत्साहात आणि चैतन्यमयी वातावरणात घराघरात लाडक्या बाप्पांचं आगमन झालं बाप्पांचं घरी आगमन झाल्यानंतर त्यांची मनोभावी सेवा करण्यात सगळे भक्तगण सज्ज असतात बाप्पांच्या पाहुणचारामध्ये त्यांचे आवडते मोदक करण्यात गृहिणी एक वेगळं समाधान मानत असतात परंतु अलीकडच्या काळात नोकरी व्यवसायामध्ये व्यस्त असणाऱ्या महिला तयार मोदक आणण्यावर भर देतात पण बाजारात रासायनिक घटकांचा वापर करून तयार केलेल्या मोदकांना पर्याय म्हणून मधुरा नरके यांनी होम शेफ्स कुकिंग अँड बेकिंगच्या माध्यमातून खवा आणि उकडीचे वैविध्यपूर्ण चवीचे घरगुती मोदक उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे त्यांच्या या कल्पकतेला ग्राहकांचा दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे गेल्या वर्षी अवघ्या पाच ते सहा दिवसांमध्ये दहा हजाराहून अधिक मोदकांची विक्री झाली होती रास्त किंमत शुद्धता आणि चव यामुळं होम शेफ्सच्या घरगुती मोदकांना वाढती मागणी आहे सगळेही चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरून शुद्ध आणि सात्विक असं मटेरियल वापरलं आणि अत्यंत हायजेनिक अशा कंडिशन्समध्ये आम्ही मोदक तयार केले आणि जे लोकांच्या पसंतीला खूप उतरले आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला गेल्या वर्षी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळं यावर्षी काहींनी आधीच ऑर्डर दिल्या होत्या यावर्षी महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात याची निर्मिती करण्यात येत आहे होम शेफ्सच्या मोदकांचं वैशिष्ट्य म्हणजे मागणीनुसार रोजच्या रोज ताजे मोदक बनवले जातात आता यावर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे आता आमची मोदकाची तयारी चालू झालेली आहे आज आम्ही खव्याची आणि शुगर फ्री आहे वेगवेगळ्या वेग वेग फ्लेवरचे मोदक केलेले आहेत उद्यापासून उकडीचे मोदक चालू होतील उकडीच्या ला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे जे पारंपरिक पद्धतीचे जे उकडीचे मोदक असतात ते आम्ही तयार करतो पुढच्या वर्षीपासून त्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्स आणण्याचा आम्ही प्रयत्न करू खवा मोदकमध्ये वेलची पायनॅपल मँगो ऑरेंज रोज ब्ल्यूबेरी असे फ्लेवर्स आहेत त्याचबरोबर वयोवृद्ध आणि मधुमेही रुग्णांसाठी शुगर फ्री मोदकदेखील तयार करण्यात आलेत पान मोदक खाल्ल्यानंतर गोड मसाले पान खाल्ल्याची अनुभूती येते त्याचबरोबर चॉकलेट मोदक तर जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळतो या वैशिष्ट्यपूर्ण आणि स्वादिष्ट मोदकांसाठी लागणारे सर्व पदार्थ चांगल्या दर्जाचे आणि उच्च प्रतीचे वापरले जातात यामध्ये कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर केला नसल्यानं संपूर्णपणे नैसर्गिकरित्या आणि घरगुती पद्धतीनं बनवलेल्या मोदकांना आता परदेशातून सुद्धा मागणी येऊ लागली आहे भारताबाहेर असणारे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्यांनी सुद्धा उकडीच्या मोदकाची मागणी केली ते त्यांनासुद्धा आम्ही कशाप्रकारे मोदक पोचवू शकू याचासुद्धा आम्ही आता प्रयत्न चालू केलेला आहे आणि लवकरच त्यांच्यापर्यंत ते मोदक पोचतील याची आशा आहे अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद या क्रमांकावर मोदकाची ऑर्डर स्वीकारली जाते भविष्यात याची व्याप्ती वाढवण्यावर मधुरा नरके यांचा भर असून फ्रोझन करून देशभर आणि देशाबाहेर मोदक पाठवण्याचा त्यांचा मानस आहे या त्यांच्या स्टार्टअपमध्ये प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांची मोलाची साथ मिळत असल्याचं त्या अभिमानानं सांगतात आम्ही तयार केलेले मोदक हे पूर्णपणे नैसर्गिक फ्लेवर वापरून केलेले आहे त्यामध्ये कुठलाही केमिकल वापरलेलं नाही आहे आणि अशा नैसर्गिक आणि शुद्ध आणि सात्विक मोदकाचा स्वाद सगळ्यांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते आपल्या पाककौशल्याच्या माध्यमातून एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवसायाची सुरुवात करत ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या होम शेफ्सच्या मधुरा नरके यांनी अन्य महिलांसाठी व्यावसायिक यशस्वीतेचा एक आदर्श घालून दिलाय